नमस्कार. आयुका मुक्तांगण विज्ञान शोधी केमार्फत मी रुपेश लबडे दिवाळी विशेष या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत करतो. दिवाळी विशेष या कार्यक्रमामधील यापूर्वीच्या भागांमध्ये आपण आकाशातील आतिषबाजी म्हणजेच उल्का वर्षाव व लुकलुकणारे ज्योती म्हणजेच आकाशातील तारे याबद्दल माहिती घेतली. या सत्रामध्ये आपण फटाक्यांमधील विज्ञान याविषयी माहिती करून घेऊया. तर सुरुवातीला आपण रॉकेटबद्दल जाणून घेऊया, ज्याला आपण अग्निबाण असंही म्हणतो. तर आपल्या सर्वांना माहिती आहे की दिवाळीमधील हा फटाक्यांमधील सर्वांचा आवडता प्रकार. तर आपण माहिती आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे की या ठिकाणी आपण अगरबत्तीनं या रॉकेटला पेटवतो आणि पेटवल्यानंतर अतिशय वेगाने या रॉकेटमधून ऊर्जा बाहेर पडत असते आणि तितक्याच वेगाने हे रॉकेट आकाशात झेपावत असतं. तर यामध्ये आपल्या सर्वांना माहीत असेल की न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम या तत्वावर या रॉकेटचं काम चालतं. तर आपल्या सर्वांना न्यूटनचा तिसरा नियम तर माहीतच असेल की प्रत्येक क्रियेला तितक्याच स्वरूपाची प्रतिक्रिया असते आणि ह्या दोन्ही क्रिया आणि प्रतिक्रिया या दोन्हीही एकाच वेळेस घडतात. टू एव्हरी ॲक्शन देअर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन, असा हा न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम. तर या तत्वावर या रॉकेटचं काम चालतं. फटाक्यांमधील या रॉकेटमध्ये गन पावडर हे इंधन म्हणून वापरले जाते, ज्यामध्ये सल्फर आणि कोळसा म्हणजेच कोळशाची पावडर इंधन म्हणून वापरलं जातं. तर यासोबत पोटॅशियम नायट्रेट हे ऑक्सिडायझर म्हणून वापरलं जातं आणि या मिश्रणालाच आपण गन पावडर असं म्हणतो, जे प्रत्येक फटाक्यामध्ये भरलेले असते. आणि या गन पावडरला पेटवलं असता ती अतिशय वेगाने पेट घेते. तर याचा या प्रकारच्या अग्निबाणामध्येही इंधन म्हणून वापर होतो. न्यूटनच्या याच वैज्ञानिक संकल्पनेच्या आधारावर आज आपण अनेक रॉकेट्सचा आपल्या कामांमध्ये उपयोग करून घेतो, जसं की क्षेपणास्त्रांमध्ये, त्यानंतर वेगळ्या प्रकारचे वेगळ्या वजनांचे उपग्रह अवकाशात सोडण्यासाठी आज आपल्याला रॉकेट्सचा उपयोग होतो. तर या रॉकेट्समध्येच मग जर उदाहरणच जर घ्यायचं झालं तर भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन यांच्या एका विशेष रॉकेट्सचा आपण आज आपण अभ्यास करूया, ज्याला पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेकल किंवा PSLV असं म्हणतात. तर या रॉकेट्समध्ये हायड्रोक्सी टर्मिनेटेड पॉलीब्युटाडीन नावाचं स्थायू इंधन वापरलं जातं आणि नायट्रोजन टेट्रॉक्साईड आणि मोनोमिथिल हायड्रॅझिन हे द्रव स्वरूपातील इंधने वापरले जातात. तर हे रॉकेट 4 स्टेजेसमध्ये बनवलेलं असतं आणि याच्या प्रत्येक स्टेजमध्ये एकदा स्थायू तर एकदा द्रव असं अल्टरनेट किंवा एकापाठोपाठ एक प्रकारची इंधनं भरलेली असतात आणि ही इंधनं अतिशय उच्च दर्जाची असतात, ज्यामधून उच्च क्षमतेची ऊर्जा वायू बाहेर पडतात आणि त्याची प्रतिक्रिया म्हणून ते रॉकेट पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ती भेदून आणि 3 किलोमीटर प्रति सेकंद इतक्या उच्च वेगाने जाऊन ते रॉकेट वेगाने पृथ्वीच्या कक्षेबाहेर जात असतं. यापुढील फटाक्याचा जो काही प्रकार आहे त्याला आपण भुई चक्र असं म्हणतो. आता माझ्या हातामध्ये एक भुई चक्र आहे आणि नावाप्रमाणेच भुई म्हणजे जमिनीवर हे चक्राकार गतीने फिरत असतं. तर यामधून जी काही वैज्ञानिक संकल्पना आपल्याला आज शिकायची आहे ती म्हणजे आहे चक्राकार गती. तर जेव्हा आपण हे भुईचक्र पेटवतो, आपल्या सर्वांना माहिती आहे हे जमिनीवर अतिशय वेगाने चक्राकार गतीमध्ये फिरत असतं, ज्याला आपण इंग्रजीमध्ये रोटेशनल मोशन असंही म्हणतो. तर या रोटेशनल मोशन किंवा चक्राकार गतीस कारणीभूत जे बल असतं त्याला आपण टॉर्क असं म्हणतो किंवा त्याला मराठीमध्ये कोनीय बल असंही म्हणतात. तर या कोनीय बलाबद्दल आणि हे कोनीय बल या भुई चक्रामध्ये कसं काम करतं आणि कसं याला चक्राकार गतीमध्ये फिरवतं याबद्दल आपण थोडंसं जाणून घेऊया. तर यामध्ये आपण पाहतो की या ठिकाणी जर तुम्ही पेटवलं हे जर भुई चक्र या ठिकाणी जर तुम्ही पेटवलं तर इथेसुद्धा न्यूटनच्या गतिविषयक तिसऱ्या नियमानुसार या बाजूला या गन पावडरमधून किंवा या भुई चक्रामधून ऊर्जा बाहेर पडते या दिशेला आणि याच्या अपोजिट दिशेला
हे भुईचक्र अशा प्रकारे फिरतं. आता हे फिरत फिरत इथे आल्यानंतर पुन्हा या दिशेला भुईचक्रामधून प्रचंड वेगाने ऊर्जा बाहेर पडत असते आणि त्यामुळे त्याची प्रतिक्रिया म्हणून हे भुईचक्र पुन्हा या वेगाला फिरतं, असं फिरतं. पुन्हा हे इथे आल्यानंतर इकडे ऊर्जा बाहेर पडते, तसंच इथे आल्यानंतर इकडे ऊर्जा बाहेर पडते, आणि असं प्रत्येक वेळेला होत होत हे सगळी जी काही भुईचक्राची ही मोठी वात आहे ही गोलाकार गुंडाळलेली असल्यामुळे याला अशी चक्राकार गती मिळते. आता यापुढील फटाक्याचा जो मजेशीर प्रकार आहे तो म्हणजे पाऊस. याला पाऊस या नावाने ओळखलं जातं. आपल्या सर्वांना माहिती आहे खरं तर खऱ्या पावसाचा आणि या पावसाचा काही विशेष संबंध नाहीये, परंतु आपल्या सर्वांना माहिती आहे याला पेटवल्यानंतर याच्यातनं जी काही उष्णता बाहेर पडते किंवा ऊर्जा बाहेर पडते, आगीच्या ठिणग्या बाहेर पडतात, त्या दिसताना पावसासारख्या पडत असतात, म्हणून याला जास्त करून आपण पाऊस म्हणून ओळखतो. आता आपल्याला माहिती आहे की या पावसामधून जेव्हा आपण याला पेटवतो त्यावेळेला याच्यातनं खूप मोठ्या प्रमाणात किंवा खूप अतिशय वेगाने उष्णता बाहेर पडते. तर याच्यामागे काय विज्ञान दडलंय, तर आपल्या सर्वांना माहिती आहे की या पावसाचा आकार त्रिकोणाकृती असतो, याचा आकार खूप महत्वाचा आहे. आणि तुम्ही जर नीट पाहाल तर याचं जे काही टोक आहे किंवा तोंड आहे हे छोटस आहे, आणि ह्या छोट्याशा तोंडाला आपण इंग्रजीमध्ये नोझल असंही म्हणतो, आणि या छोट्याशा तोंडामधून अतिशय जास्त प्रमाणात असलेली रासायनिक ऊर्जा बाहेर पडत असते आगीच्या स्वरूपामध्ये, त्यामुळे ती अतिशय वेगाने बाहेर पडते. छोटं तोंड असल्यामुळे अजून जास्त वेगाने बाहेर पडते आणि त्यामुळं हा आकार एक विशेष मानला जातो. याला बर्नौलीज कोन असंही म्हणतात. या प्रकारचे नोझल्स रॉकेट्समध्ये म्हणजे आपण जे क्षेपणास्त्र पाहतो किंवा उपग्रहाला जोडलेले रॉकेट्स पाहतो तिथेही वापरलेले असतात. तर अशा नोझलमध्ये जी काही रासायनिक ऊर्जा आहे ती ऊर्जा अतिशय वेगाने बाहेर पडते आणि त्यामुळं त्या रॉकेटला अतिशय उच्च स्वरूपाची प्रतिकार शक्ती मिळत असते, ज्यामुळे ते रॉकेट त्याच तितक्याच ताकदीच्या वेगाने विरुद्ध दिशेला झेपावतं. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर इथे आपण हा पाऊस ठेवलेला आहे आणि आपण या पावसाचं अंतरंग जर नीट पाहिलं तर या सगळ्या भागामध्ये गन पावडर भरलेली असते आणि ही गन पावडर जेव्हा आपण तिला पेटवतो ती पेटवल्यानंतर अतिशय छोट्या जागेमधून बाहेर पडते आणि ही बाहेर पडत असताना ही जागा ज्याला आपण नोझल असं म्हणतो ही छोटी असल्यामुळं अतिशय वेगाने बाहेर पडते. तर या छोट्या नोझलमुळं ही जी काही गन पावडर आहे ती पेटून अतिशय वेगाने बाहेर पडत असते. तर ह्या तंत्रज्ञानाला आपण बर्नौलीज कोन असं म्हणतो. आणि शेवटचा फटाक्यांमधला प्रकार तो म्हणजे सुतळी बॉम्ब. सर्वांना माहीत आहे सुतळी बॉम्ब. आता हा सुतळी बॉम्ब आपण जेव्हा वाजवतो त्यावेळेला आपल्या सर्वांना माहिती आहे की ह्या सुतळी बॉम्बच्या मध्ये जी काही गन पावडर असते ती विशिष्ट प्रकारे सुतळीने अतिशय घट्ट बांधलेली असते आणि या घट्ट बांधलेल्या बॉम्बला आपण जेव्हा पेटवतो त्यावेळेला त्याचा खूप मोठ्या आवाजाचा स्फोट होतो. तर ह्या स्फोट आपण जर नीट निरीक्षण केलं तर ह्या स्फोट होत असताना नुसताच ध्वनी बाहेर पडत नाही तर या व्यतिरिक्त उष्णता व प्रकाश त्यानंतर ध्वनी अशा तीन वेगवेगळ्या प्रकारच्या ऊर्जा बाहेर पडतात. तर यातनं आपण ऊर्जा अक्षयतेचा नियम शिकू शकतो. ऊर्जा अक्षयतेचा नियम आपल्याला सांगतो की कोणतीही ऊर्जा तयार होत नाही किंवा नष्टही होत नाही, तिचं फक्त एका प्रकारामधून दुसऱ्या प्रकारामध्ये रूपांतर होतं. तर आपण एक फटाका फोडल्यानंतर आपल्या लक्षात येईल, एक सुतळी बॉम्ब फोडल्यानंतर आपल्या लक्षात येईल की एका रासायनिक ऊर्जेचं म्हणजेच गन पावडर ही एक रासायनिक ऊर्जा आहे, या रासायनिक ऊर्जेचं ध्वनी प्रकाश आणि उष्णता या तीन वेगवेगळ्या प्रकारांमध्ये रूपांतर होत असतं. तर अशा छोट्या छोट्या वैज्ञानिक संकल्पना आपण आपल्या दिवाळीमधील फटाक्यांमधूनही शिकू शकतो हे आज आम्हाला तुम्हाला खास करून सांगायचं होतं. तर
मी खरं तर या कोरोनाच्या काळामध्ये सर्वांना विनंती करेल की यावेळेस आपण कोणत्याही प्रकारचे फटाके फोडू नका, परंतु एक प्रयोगादाखल आपण जर त्यातनं असं प्रकारचं विज्ञान शिकण्याचा जर प्रयत्न केला तर मला वाटतं आपली दिवाळी अधिकच चांगली आनंददायी होईल. सर्वांना पुन्हा एकदा दीपावळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.